तर भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळेच आपण पराभूत झालो असं भाजपचे पराभूत उम्मेदवार अमोल पाटील यांनी म्हटलंय. तसा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. या संदर्भातला एक ऑडिओ त्यांनी व्हायरल केला आहे. अमोल पाटील ज्या प्रभागातून निवडणूक लढवत होते तिथं सीमा हिरे यांनी भाजपविरोधात प्रचार केला आणि आपल्यासह भाजपचे इतर उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप अमोल पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर याद्वारे सीमा हिरेंनी शिवसेनेला मदत केल्याचाही आरोप पाटील यांनी केलाय. दरम्यान या विरोधात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचंही अमोल पाटील यांनी म्हटलंय. नेमके काय आरोप केलेत अमोल पाटील यांनी पाहूया. त्या ठिकाणी त्या ऑडिओ क्लिपमध्ये जी व्हायरल झाली आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये नाशिक पश्चिमचे आमदार जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे सीमाताई हिरे यांनी स्पष्टपष्ट त्यांनी सांगितलं आहे त्या मतदारांना का तुम्ही प्रभाग 8 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करा. त्यांनी नाव देखील घेतलं माझं अमोल पाटीलला मदत करू नका. आणि त्या 7 मध्ये सुद्धा देखील त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी फक्त एकच मतदान करा भारतीय जनता पार्टीला, बाकी शिवसेनेला मदत केली त्यांनी उघड उघड. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दानवे साहेब, प्रदेशाध्यक्ष यांना मी पत्र लिहिलं आहे. उद्या देखील त्यांना आम्ही स्पीड पोस्टने पत्र पाठवणं आहे आणि सर्वांना अशी विनंती केली आहे का आपण ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं आहे असे लोक जर गद्दारी करणार असेल तर त्यांच्यावरती तात्काळ आपण कारवाई करावी. आणि ऐकूयात व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून त्याचा जय महाराष्ट्रशी कोणताही संबंध नाही. माहिती ना काय चालू हो सगळं माहिती सगळं माहिती ना. कट एक मेंबर कट आहे बांबरे सगळ्यांना सांगा आपल्याला घालून चालेल. ओके ट्रॅकवर कानात द्या सांगा ते सगळे समजून ते सगळे आणि तिकडे आत मध्ये असेल तर अमोल पाटीलला नाही द्यायचं आमच्या इकडे का तो दिनकर पाटीलचं पूर्ण. नाही 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 तो तर नाव त्याला तर ओळखत बी नाही. चल चालेल. आणि इकडे अजून कोणाला द्यायचं मग? इकडे आपले आपलं द्यायचं बाकीचं काही. बरं चालू. ओके. आणि हे ना अशा क्लबला सांगा. हो हो चालेल. ओके.